नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यभरातील 2369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील 2369 ग्रामपंचायतींची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावागावात मोठी चुरस पाहायला मिळते. गावगाड्याचा कारभारी ठरवला जात असतानाच अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडीत अजित पवार गट विरोधात भाजपा पुरस्कृत पॅनेल अशी लढत आहे. राष्ट्रवादीत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे काटेवाडीत बाजी मारणार की भाजपाचा उमेदवार विजयी होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.